काळ म्हणजे काय हे आपण बघितलं एखादी घटना केव्हा घडली हे आपल्याला काल आज उद्या पूर्वी अशा शब्दातून समजतं म्हणजे या शब्दातून आपल्याला काळ समजतो आपल्याला दिनदर्शिका घड्याळ मोबाईल या साधनांमुळे वेळ समजते म्हणजेच काळ समजतो दिनदर्शिकेतून आपल्याला दिवस म्हणजे तारीख वार वर्ष समजतं हो ना मग हा दिवस कसा मोजतात बरं सकाळी आपल्याला सूर्य आकाशात वरती येताना दिसतो त्यामुळे आपण सूर्य उगवला असं म्हणतो संध्याकाळी आकाशातून सूर्य खाली खाली येताना दिसतो त्यामुळे आपण सूर्य मावळला असं म्हणतो पण खर तर सूर्य हालताना दिसत असला तरी पृथ्वी हालत म्हणजे सूर्याभोवती फिरत असते त्यामुळे आपल्याला सूर्य फिरतोय असं वाटतं सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंतचा वेळ म्हणजे दिवस आणि रात्री झोपल्यापासून सकाळी उठेपर्यंतचा वेळ म्हणजे रात्र असं आपण म्हणतो दिनदर्शिकेत कसं लिहिलं असतं बघा बरं समजा आज एक तारीख आहे मग दोन तारीख केव्हा येते एक तारखेचा दिवस आणि एक तारखेची रात्र संपल्यानंतर दोन तारखेच्या दिवसाला सुरुवात होते म्हणजे सकाळी सूर्य उगवल्यापासून दुसऱ्या दिवशी सकाळी सूर्योदय होईपर्यंतच्या वेळाला एक दिवस असं दिनदर्शिकेत म्हटलेलं असतं दिवस आणि रात्र मिळून एक पूर्ण दिवस होतो एक दिवस म्हणजे चोवीस तास बारा तासांचा दिवस आणि बारा तासांची रात्र मिळून एक पूर्ण दिवस होतो आता दिनदर्शिकेतील सूर्योदय आणि सूर्यास्ताच्या वेळा नीट बघा बरं रोज त्याच वेळेला सूर्योदय आणि सूर्यास्त होतात का तुमच्या असं लक्षात येईल की सूर्योदय आणि सूर्यास्ताच्या वेळा रोज बदलतात म्हणजे बरोबर बारा तासांचा दिवस आणि बारा तासांची रात्र असं नसतं असं का बरं होतं आता आपण दिवस आणि रात्र कसे होतात ते बघूया तुम्हाला माहिती आहे है की आपण पृथ्वीवर राहतो ही पृथ्वी कशी आहे पृथ्वी चेंडू सारखी गोल आहे हो का नाही पृथ्वी एका ठिकाणी स्थिर नाही ती स्वतःभोवती आणि सूर्याभोवती फिरते पृथ्वी स्वतःभोवती फिरते त्याला परिवलन म्हणतात पृथ्वी सूर्याभोवती फिरते त्याला परिभ्रमण असं म्हणतात स्वतःभोवती फिरता फिरता पृथ्वी सूर्याभोवती फिरते पृथ्वी गोल असल्यामुळे सूर्याचा प्रकाश पृथ्वीच्या अर्ध्या भागावरती पडतो ज्या भागावरती सूर्याचा प्रकाश पडतो त्या भागावर दिवस असतो आणि त्याच्या विरुद्ध म्हणजे दुसऱ्या भागावर अंधार असतो म्हणजे रात्र असते बारा तासांनी पृथ्वीच्या ज्या भागावर रात्र असते तिथे सूर्याचा प्रकाश पडतो म्हणजेच दिवसाला सुरुवात होते असं सतत चालू असतं त्यामुळे दिवसानंतर रात्र आणि रात्रीनंतर दिवस असं सतत चालू असतं पण सूर्याचा प्रकाश ज्या भागावर पडतो ती वेळ थोडी थोडी बदलत असते त्यामुळे बरोबर बारा तासांचा दिवस आणि बारा तासांची रात्र असं रोज रोज नसतं तर थोडा थोडा फरक रोज पडतो तुम्हाला वर्षातून दोन मोठ्या सुट्ट्या असतात हो ना एक मे महिन्याची आणि एक दिवाळीची दिवाळीच्या सुट्टीत हिवाळा असतो आणि मे महिन्याच्या सुट्टीत उन्हाळा असतो हिवाळ्यात तुम्हाला सकाळी लवकर उठावं असं वाटतं का सकाळी खूप थंडी असते आणि अंधारेही असतो असं वाटतं की अजून सकाळ झालेली नाही अजून सूर्य उगवला नाही का बरं असं होतं असं होतं कारण हिवाळ्यात खरोखरच सूर्य उशिरा उगवतो म्हणजे सूर्योदय उशिरा होतो संध्याकाळी अंधार सुद्धा लवकर पडतो संध्याकाळी खेळत असताना आई सुद्धा लवकर घरी बोलवते हो की नाही नोव्हेंबर आणि डिसेंबर या महिन्यांमध्ये आपल्या भारतात हिवाळा असतो आता दिनदर्शिकेतील सप्टेंबर महिन्यातील सूर्योदय आणि सूर्यास्ताच्या वेळा बघा बरोबर बारा तासांचा दिवस आणि बारा तासांची रात्र अशी स्थिती कधी असते ते माहिती आहे का तुम्हाला बावीस सप्टेंबरला अशी स्थिती असते तसेच एकवीस मार्च या दिवशीही दिवस आणि रात्र हे दोन्ही बारा बारा तासांचे असतात दिनदर्शिकेत एकवीस मार्चच्या दुसऱ्या दिवसापासून म्हणजे बावीस मार्च पासून सूर्योदय आणि सूर्यास्ताच्या वेळा बघा तुमच्या असं लक्षात येईल कि बावीस मार्च पासून दिवस हळूहळू मोठा होतोय आणि रात्र लहान होते संध्याकाळी अंधार केव्हा पडला ते नीट बघा असं एकवीस जून पर्यंत चालतं एकवीस ला भारतात सर्वात मोठा दिवस असतो आणि सर्वात लहान रात्र असते तेव्हा आपल्या भारतात पावसाळा असतो एकवीस जून नंतर दिवस लहान व्हायला सुरुवात होते बावीस सप्टेंबरपर्यंत असं चालू राहतं बावीस सप्टेंबरला आपण बघितलं की दिवस आणि रात्र दोन्ही बारा बारा तासांचे असतात त्यानंतर बावीस डिसेंबरपर्यंत दिवस लहान लहान होत जातो आणि रात्र मोठी होत जाते बावीस डिसेंबरला सर्वात लहान दिवस आणि सर्वात मोठी रात्र असते त्यावेळेस हिवाळ असतो हे आपल्याला माहिती आहे सूर्योदय आणि सूर्यास्ताच्या वेळेनुसार आपल्या दिनक्रमात काही वेळेला बदल होतो उदाहरणार्थ सकाळी उठण्याच्या वेळेत बदल होतो खेळणं जेवणं अभ्यास करणं यामध्येही काही गोष्टी आपण लवकर करतो काही उशिरा करतो निसर्गातील आणखी कशाकशामध्ये बदल होतो तेही नीट पहा उदाहरणार्थ पक्षी आकाशात केव्हा उडताना दिसतात फुलं केव्हा फुलतात कोणत्या महिन्यात कोणती फुलं येतात पानांमध्ये काय काय बदल होतात तेही नीट बघा सारांश एक दिवस चोवीस तासांचा असतो पृथ्वी स्वतःभोवती फिरता फिरता सूर्याभोवती फिरते पृथ्वी स्वतःभोवती फिरते त्याला परिवलन असं म्हणतात पृथ्वी सूर्याभोवती फिरते त्याला परिभ्रमण असं म्हणतात बारा तासांचा दिवस बारा तासांची रात्र असे एकवीस मार्च आणि बावीस सप्टेंबर या दोन दिवशी असतं एकवीस जून हा सर्वात मोठा दिवस असतो या दिवशी सर्वात लहान रात्र असते बावीस डिसेंबरला सर्वात लहान दिवस असतो या दिवशी सर्वात मोठी रात्र असते पारिभाषिक शब्द सूर्योदय सूर्यास्त परिवलन परिभ्रमण स्वाध्याय खालील प्रश्नांची उत्तरं द्या पृथ्वी सूर्याभोवती फिरते त्याला काय म्हणतात पृथ्वीचे परिवलन म्हणजे काय बारा तासांचा दिवस आणि बारा तासांची रात्र केव्हा केव्हा असते जोड्या लावा अगट एकवीस जून बावीस डिसेंबर बावीस सप्टेंबर बगट बारा तासांचा दिवस आणि बारा तासांची रात्र सर्वात मोठा दिवस सर्वात मोठी रात्र कृती पृथ्वीवर सूर्याचा प्रकाश पडला आहे असं चित्र काढा त्या चित्रात दिवस कुठल्या भागात आहे आणि रात्र कुठल्या भागात आहे ते दाखवा पांढऱ्या फुलांची नावं लिहा आणि ती कोणकोणत्या ऋतूत येतात ते, ते, ते लिहा